दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने नाशिक विभाग समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त यांना मागील काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टल हे अत्यंत हळू कार्यरत असून त्याचप्रमाणे काही अंशी बंद देखील होते। परिणामी या योजनेतील सर्वाधिक लाभार्थी विद्यार्थी हे व्यावसायिक शाखांसह इतर शिक्षण क्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेप्रमाणे 50% सवलत दिली जाते। या योजनेचा सर्वाधिक पात्र विद्यार्थी लाभ घेतात। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य गुणवत्ता विद्यार्थी आर्थिक सहाय्य योजनेसह इतर 19 शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र विद्यार्थी अर्ज करत असतात। शिष्यवृत्ती अर्ज करत असताना अनेक विद्यार्थ्यांकडे शासकीय कागदपत्रे वेळेवर उपलब्ध झालेली नाही, या कारणाने विद्यार्थी अर्ज भरू शकत नाही। महाडीबीटी पोर्टल मागील 3-4 दिवसापासून खूप जाम असून फॉर्म भरायला अडचणी येत आहेत। फॉर्म भरला तरी सबमिट होत नाही असे अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे। तसेच आज अर्ज सबमिट करण्याचा शेवटचा दिवस असून काल सकाळपासून साईट ही खूपच हळूवार चालत असून मध्येच बंद सुद्धा पडत आहे। तरी वरील सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदत वाढ द्यावी यासाठी विनंती अर्ज करण्यात आला। नाशिक शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी नाशिक समाज कल्याण प्रादेशिक विभागीय आयुक्त भगवान वीर साहेबांनी तातडीने मंजूर करत शिष्यवृत्ती अर्ज करण्याची तारीख 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। निवेदन देताना शहर उपाध्यक्ष रमीज, शहर अध्यक्ष गौरव गोवर्धने, प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील, शहर उपाध्यक्ष संकेत गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।